पहिली गोष्ट तर तुमची लायकी आहे का त्या पोझिशनवर बसायची? बिकॉज एक 4 वर्षाची मुलगी जर म्हणतीये की आई माझ्या सुसूच्या जागेवर दुखतंय, तर ह्याच्यापेक्षा ओवाळत्या महाराष्ट्रात होत काय शकतं फर्स्ट ऑफ ऑल? आणि सेकंड ऑफ ऑल असं की मी एक मुलगी आहे, आरजीकर हॉस्पिटलमध्ये जी काही गोष्ट झाली जे पूर्ण महाराष्ट्रात घडतंय ही म्हणजे किती, म्हणजे अजून कोणत्या लेवलवर जाऊन तुम्ही काय करू शकता? न्याय तुम्ही कुठं देताय? तुम्हाला एका दिवसात तुम्हाला सगळं करता येतं, तुम्हाला सह्या देता येत आहेत, तुम्हाला काय ते उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होता येत आहे का? मग ही गोष्ट म्हणजे काय, कुठं चाललंय तुमचं सगळं आणि का बसलं तुम्ही त्या पोझिशनवर फर्स्ट ऑफ ऑल? म्हणजे तुमची खरंच लायकी आहे का यार? मी एक मुलगी म्हणून आज बाहेर पडायचं सुद्धा मला भीती वाटते, दिवसासुद्धा. म्हणजे शाळा ह्या म्हणजे एक गुरु आहे तिथे आपली, जिथे विद्या मंदिर म्हणतो जिथे, तिथे सुद्धा मुली जर सुरक्षित नाही आहेत, उद्या मी आई झाले तर माझी मुलगी मी शाळेत पाठवेल का? काय संबंध? खूप घाण आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि खरं तुम्ही आहे ना, तुमची फाशी पण काही लायकीचीच नाही आणि तुमच्या उपयोगाची पण नाही आहे. आमच्याकडे सोपं, आम्ही बघू काय करायचं आणि काय नाही. आणि हा व्हिडिओ आहे ना, त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, मला तरी हे वाटतं. भीती वाटते आजकाल खरं, बाहेर पडताना सुद्धा, पुढे वावरताना सुद्धा, रात्रीचं एकटी चालताना सुद्धा.